नमस्कार, मी केतकी जोशी आणि एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर, राज्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय आणि हा मुद्दा आहे नाणार प्रकल्पाबद्दलच्या. नाणार रिफायनरीवरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आलेले आहेत. या दोघांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की विनायक राऊत आणि प्रमोद जठार या दोघांमध्ये याच मुद्द्यावरून आता चांगलाच संघर्ष सुरू झालेला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केलेली आहे आणि प्रमोद जठार यांनी त्यांना प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. दलालीचे आरोप करत सडकून टीका प्रमोद जठार यांच्यावर विनायक राऊत यांनी केली आहे. नाणार परिसरातल्या जमीन खरेदी करणाऱ्या गुजरात आणि राजस्थानमधल्या व्यापाऱ्यांकडून जठार यांनी लाखो रुपयांची दलाली उकळल्यामुळे जठारांना रिफायनरी हवी आहे असा आरोप खासदार राऊत यांनी केला आहे. तर जठार यांनी सुद्धा राऊतांना इशारा दिला आहे, जर खासदार राऊत मर्द असतील तर त्यांनी एकतर केलेले आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कणकवलीच्या चौकात त्यांनी जाहीर माफी मागावी असं आव्हान प्रमोद जठार यांनी राऊत यांना दिलंय. हे पोपटपंथी करणारे प्रमोद जठार रिफायनरी व्हायला पाहिजे, रिफायनरी व्हायला पाहिजे का? तर त्या गुजरातच्या आणि मध्य राजस्थानच्या 221 दलालांनी ज्या जमिनी घेतल्या आहेत ना, त्यांच्या माध्यमातून रिफायनरी ह्यानं वसुली दलाली मिळवायला त्या रिफायनरी पाहिजे. तो भाग जळून गेला तरी चालेल, भूकंप झाला तरी चालेल, प्रदूषण वाढलं तरी चालेल, आंबा बागायती नष्ट झाला तरी चालतील, मच्छीमारी नष्ट झाली तरी चालेल, पण दलाली मिळाली पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल त्या टेंडर मधल्या तुम्ही घेता त्या दलाली सारखी ही दलाली आहे, तर या सरकारी कंपन्या कोणालाही दलाली देत नाही. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही खरोखर मर्दाची औलाद असाल तर तुम्ही प्रमोद जठारने 1 रुपयासुद्धा दलाली या प्रकल्पात त्याच्या जमिनीत घेतलेल्याचं पुराव्यानिशी दाखवून द्या, अन्यथा कणकवलीच्या पटवर्धन चौकामध्ये जाहीर माफी मागा, हे तुम्हाला आव्हान आहे. माझा रोकडा सवाल आहे तुम्हाला, तुम्ही खासदार आहात, तुम्ही या देशाच्या संसदेत बसतात, तुमच्या हातात पुरावा असेल तरच तुम्ही आरोप करायला पाहिजे, ही नीतिमत्ता तुमच्याकडे असेल. आपण बघतो अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे नाणारचा आणि या नाणारच्या मुद्द्यावरून अक्षरशः हे दोन्ही नेते कोकणातले दोन्ही नेते आहेत, पण हे आमनेसामने आलेले आहेत आणि थेट आरोप विनायक राऊत यांनी केला आहे प्रमोद जठार यांच्यावर दलाली घेतल्याचा. हा नाणार प्रकल्प मुद्दा इथे त्याच्यासाठी जो आग्रह आहे तो यासाठी आहे की कारण राजस्थान आणि गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून त्यांनी दलाली घेतली असा अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे प्रमोद जठार यांच्यावर आणि अर्थातच प्रमोद जठार यांनी देखील त्यांना थेट उत्तर दिलेलं आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. दिनेश, दोन्हीही कोकणातले नेते आहेत आणि खरं तर नाणार रिफायनरीवरून वारंवार या दोन्ही नेत्यांमध्ये सेना भाजपमध्ये पुन्हा पुन्हा वाद झालेले आहेत. आता पुन्हा हा मुद्दा पुढे आलेला आहे आणि अत्यंत कठोर शब्दात एकमेकांवर टीका झालेली आहे. काय याबद्दल अधिक माहिती देशील? हा मुद्दा पुन्हा पुन्हा चर्चेत येतोय, याचं कारण म्हणजे अलीकडे पुन्हा एकदा तिथल्या काही रिफायनरच्या समर्थकांनी 8,000 एकरची जमिनीची संमती पत्र घेऊन जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यांना भेटायचं आहे आणि रिफायनरीला समर्थन वाढू लागलेलं आहे, त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ द्या. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर असं इकडे येऊन वातावरण एक तयार दिसू लागलं की रिफायनरीला समर्थन वाढतं आहे आणि मुळात प्रमोद जठार हे भाजपचे माजी आमदार, त्यांच्याकडे सुरुवातीपासूनच रिफायनरी व्हावी असा आग्रह धरलेला आहे, त्यामुळे भाजपची भूमिका या रिफायनरीला अनुकूल आहे आणि त्याचाच एक स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून विनायक राऊत यांनी या सगळ्या जठारांबद्दल दलालीचे आरोप केलेले आहेत. परंतु आत्ता तरी प्रकल्पाची सद्यस्थिती पाहता अजूनही या प्रकल्पाची सध्याची स्थिती म्हणजे अधिसूचना रद्द झालेली आहे आणि नव्याने अधिसूचना काढण्याच्या कोणत्याही हालचाली सरकारकडून अद्यापही सुरू केल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे प्रकल्पाचे विरोधक सुद्धा आता काही विरोधात उतरून रस्त्यावर उतरून आंदोलन करावं अशा मनस्थितीत नाही आहेत. ज्यावेळी सरकार काही हालचाली करेल प्रत्यक्ष, त्यावेळी मग पुन्हा एकदा विरोधाची धार त्यांची तीव्र होणार आहे. या प्रकल्पावरून जो दलालीचा थेट आरोप केलाय तो अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगशील? अर्थात त्याच्यावर प्रमोद जठारांनी उत्तर सुद्धा दिलंय, पण विनायक राऊतांनी केलेला आरोप नक्कीच गंभीर आहे. बरोबर आहे, कारण मुळात नाणार प्रकल्पाची अधिसूचना निघण्यापूर्वीच नाणार आणि आसपासच्या म्हणजे ज्या गावांमध्ये हा प्रकल्प होणार आहे
त्यावेळी त्याला जवळपास 14,000 एकर जमीन लागणार होती आणि या 14,000 एकर जमिनीची खरेदी काही एजंटांमार्फत सुरू झालेली होती लोकांकडून आणि जमीन कशासाठी खरेदी केली जात होती हे मात्र तिथल्या लोकांना माहीत नव्हतं. परंतु ज्यावेळी अधिसूचना निघाली त्यावेळी त्यांना कळलं की ही जमीन अशा अशा पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी होणार आहे, रिफायनरी प्रकल्पासाठी होणार आहे आणि त्यानंतर तिथे विरोध सुरू झाला आणि त्यामुळे ही तत्पूर्वी जमीन जी काय 2,500 एकर खरेदी झालेली होती खरेदीत दलाली झाली असल्याचा आरोप शिवसेना करत आली आहे सुरुवातीपासून आणि ती शेतकऱ्यांना फसून खरेदी केली गेली असल्याचा आरोप आहे आणि त्यावरून मग विरोधाची धार होत वाढत गेली आणि तो निवडणुकीचा मुद्दा बनला, भाजप शिवसेनेच्या निवडणुकीचा मुद्दा बनला आणि शिवसेनेला भाजपशी युती करताना ही कंडिशन टाकावी लागली की नाणारची अधिसूचना रद्द करा या युतीसाठी म्हणून आणि मग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ती अधिसूचना रद्द केली. हा आणि दिनेश यामध्ये राजापूरचा मुद्दा एक आला होता पुढे की राजापूरच्या जमिनीचाच पर्याय एकमेव आहे नाणारसाठी असं देखील म्हटलं जात होतं, त्याबद्दल काय अधिक सांगशील? मुळात ज्यावेळी ही अधिसूचना रद्द झाली त्यानंतर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी हा प्रकल्प जर नाणार आणि या राजापूर परिसरामध्ये होत नसेल तर रोहायमध्ये किंवा रायगडच्या जिल्ह्यामध्ये आणावा, तिथे शेतकरी जमीन देतील अशा प्रकारच्या काही हालचाली मुख्यमंत्र्यांनी सुरू कराव्यात अशा प्रकारचे निवेदन किंवा अशी मागणी केलेली होती. परंतु एकूण प्रकल्पाची जो आत्ताचा आवाका पाहिला तर ज्या प्रकल्पाची जी ज्याला जो प्रकल्प तिथे होण्यासाठी जी लायक जमीन लागते किंवा समुद्र लागतो तो याच परिसरात आहे, त्यामुळे तो प्रकल्प इतरत्र हटून फायदाही होणार नाहीये केंद्र सरकारला आणि इतरत्र प्रकल्प हटून तशा पद्धतीची निर्यातही होणार नाहीये. आणि विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी जी कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल, ही कंपनी अजूनही पेट्रोलियम मंत्रालयाने काही रद्द केलेली नाही आहे, ती कंपनी अजूनही अस्तित्वात आहे, कंपनीचं काम सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी जमीन संपादनाचं काम सुरू होईल त्यानंतरच कंपनीचा रोल समोर येणार आहे. तूर्त तरी अधिसूचना रद्द झाली असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अधिकृत हालचाली सरकारकडून अद्याप सुरू झालेल्या नाही. दिनेश आणखी एक मुद्दा आहे यामध्ये, त्याबद्दल सुद्धा थोडी अधिक माहिती देशील. सुभाष देसाई असं काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की नाणारचा प्रकल्प प्रकल्पाची जी जमीन आहे जी रायगडमधली जमिनीचा उल्लेख केला जात होता ती तेल शुद्धीकरणासाठी घेतलेली नव्हती सिडकोने, तर तिथे वेगळंच प्रकल्प उभारणार होते, याबद्दल काय सांगशील? त्यांना हे स्पष्टीकरण का द्यावं लागलं होतं? मुळात त्या ही जी जमीन आहे रायगडमधली ती असं की आपल्या रायगडच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं होतं की प्रकल्प जर दुसरीकडे म्हणजे रायगडमध्ये आणायचा असेल तर तो तिथे व्हायबल आहे का, तिथे काही तो म्हणजे सुरू करण्यास काही उपयुक्त आहे का, तर तशा पद्धतीचे काही रिपोर्ट आढळून आलेले नाहीत, त्यामुळे तिथे हा प्रकल्प तिथूनही होणार नाही स्पष्ट झालेला आहे. या सगळ्याचा नाणारचा विचार प्रामुख्याने पुन्हा एकदा चर्चेत आलाय. तो जर 2 दिवसांपूर्वी जे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यामध्ये 35,000 कोटी गुंतवणुकीचे जे करार केले वेगवेगळ्या कंपनीसोबत की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक व्हावी, उद्योग व्हावेत आणि त्यामुळे जर राज्य सरकार एवढा मोठा प्रकल्प जो 1,00,000 लोकांना नोकरी देऊ शकेल एवढा पेट्रोलियम प्रकल्प जर एशियातला सगळ्यात मोठा पेट्रोलियम प्रकल्प जर इथे कोकणामध्ये करू पाहत नसेल आणि तो महाराष्ट्राबाहेर जात असेल तर दिनेश मी तुला थोडस थांबवते. मध्ये आपल्या सोबत आहेत नितीन जठार जे रिफायनरी विरोधी संघटनेचे सचिव आहेत. नितीनजी या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं. महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा या नाणारच्या मुद्द्यावरून रणकंदन उठलेलं आहे, प्रमोद जठार विरुद्ध विनायक राऊत अशी जोरदार आता वादावादी रंगायला लागलेली आहे. तुमची आत्ताची भूमिका काय आहे या सगळ्यावर? नमस्कार. नाणारचा प्रकल्प हा स्थानिक जनतेला नको आहे. माझी आमचं स्वतःचं घर आहे, जमीन आहे, ती प्रकल्पामध्ये जाते, आम्ही कोणीही ती दिलेली नाही. सध्या हा जो काय प्रचार चालू आहे पुन्हा पुन्हा म्हणजे ते गेल्यानंतर सुद्धा तर तो केवळ फक्त तिकडे ज्या काही परप्रांतीयांनी जमिनी घेतल्या त्यांच्या दबावापोटी आणि जे काही दलाल आहेत त्यांच्या पोटी आणि राजकीय स्वार्थासाठी काही लोकांच्या फक्त तिथे पुन्हा आवाज केला जातोय. ग्राउंडवरती जर कोणी येणार असेल माझ्याबरोबर तर मी अगदी गावागावात वाडीत घेऊन जाईन आणि किती लोक सांगतात स्वतःहून की बाबा हा प्रकल्प हवाय ते मी दाखवायला अख्ख्या महाराष्ट्राला काय अख्ख्या देशाला तयार आहे. त्याच्यामुळे प्रकल्प यावा की नावा हा निराळा प्रश्न आहे. तो जिकडे होणार आहे तिकडच्या लोकांना तो हवा आहे की नाही त्यांची घरदारं जात असताना हे जास्त महत्वाचं आहे आणि ते कुठल्याही किमतीवर तिकडे
त्यांना तो प्रकल्प नको आहे, ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि तेच तिकडून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी वेळोवेळी मांडतायत ही सत्यता आहे. म्हणजे नितीनजी जे सांगितलं जात आहे तो आभास केवळ निर्माण केला जातोय, राजकारण यामागे खूप मोठं खेळलं जात आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला. कारण जर तिथल्या कोणत्याही गावकऱ्यांनी याला जमीन द्यायला मान्यता दिलेली नाहीये, तिथल्या प्रत्येक गावकऱ्याचा जर विरोध आहे तर मग का वारंवार हा मुद्दा पुढे केला जातोय? कारण त्याच्यात काही लोकांचे हितसंबंध असतील, काही राजकारणी राजकीय कुरघोडे असतील, मला काही त्याच्यात जायचं नाहीये. पण आजही सत्य परिस्थिती अशी आहे की प्रकल्पाला संपूर्ण सामान्य स्थानिक जनतेचा विरोध आहे. काही अगदी म्हणजे 17 गावं आहेत जाणारी, त्याच्यात 15,000 एकर जमीन सरकारने अधोरेखित केलेली होती त्याकरता, तर त्यात 17 गावं येतात आणि प्रत्येक गावातले 3-4-5 लोक कोणतरी आहेत त्याच्यामध्ये की बाबा त्यांना तो प्रकल्प हवा होता पूर्वी. पण मेजर मोठ्या लोकसंख्येच्या मनाने तुम्ही जर गावात गेलात, वाडीत गेलात, तारळ आहे, कुंभवडे आहे, त्याच्यानंतर नाणार आहे खुद्द, कात्रा देवीची वाडी आहे, अनेक गाव आहेत, पडवे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही वाडीत गेलात माझ्या बरोबर या किंवा कुठल्याही वाडीत स्वतःही गेले कुठलेही पत्रकार आणि अगदी मुलाखत घ्यायला उभे राहिले ना तरी सुद्धा त्यांना स्वतःला कळेल की बाबा कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत दिनेश केळुसकर, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. दिनेश. नितीनजी, हे अलीकडे जो मुद्दा पुन्हा आलेला आहे नाणारचा, रिफायनरीला समर्थन वाढण्याचा दावा जे रिफायनरी समर्थक करतायत आणि त्यासाठी त्यांनी जवळपास 8,000 जास्त एकरची संमती पत्र दाखवण्याची तयारी दर्शवलेली आहे जमीन मालकांची, हे कन्सेंट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे कन्सेंट जमिनी देण्यासंदर्भातली जी असंमती आहे, जितेंद्र आव्हाड यांची त्यांनी भेट घेतली आणि ते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ पाहतात, अशी पुनर्विचार करावा जमिनीच्या आधारे, संमतीच्या आधारे, असं जे त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मुळात मी कोणाची सहमती घेतली आहे, मी खुद्द सगळे त्यांनी जे जो काय दावा करतायत ती सहमती पत्र मी स्वतः पाहिलेली नाही. पण माझ्या गावात प्रत्येक गावामध्ये वैयक्तिक संपर्क आहे, तर त्यानुसार कोणीही सहमती पत्र गावातल्या नव्या लोकांनी कोणी दिलेले नाही. जुने काही लोक समर्थन करत होते, त्यांच्यातल्या काही लोकांनी दिलेले असू शकते आणि मुळात ह्या प्रकल्पात न येणाऱ्या गावातल्या लोकांनी सुद्धा आसपासच्या ह्या लोकांनी गोळा केला, त्यांना जाऊन त्यांना नवीन नको नको ती आमिष दिली. आता पैशाची कमतरता काय, मोठ्या बिझनेसमनना पण असते, तुम्हाला एवढे 5 कोटी मिळतील, 10 कोटी मिळतील म्हटल्यावरती कोणी माणूस सही करून देतो? हे असे सगळ्या फसवाफसवीचे उद्योग अनेक या लोकांनी केलेले आहेत. सहमतीमध्ये गावांची जी नावं आहेत ती अगदी नाट्यापासून ते त्या ह्याच्यापर्यंत कशेळीपर्यंत आहेत, राजापूरची बॉर्डर. दुसरा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणालात की त्यांनी शेतकऱ्यांना कदाचित ती नावं खोटी असू शकतील गावांची, परंतु दुसरा एक असा आरोप त्याकडूनही होतोय की रिफायनरी विरोधी जे लोक आहेत, जी संघटना आहे, त्यांचा गावागावातल्या लोकांवर खूप दबाव आहे, सामाजिक दृष्ट्या वाळीत टाकण्याचे प्रकार आहेत, त्यांना धमकावले जातात जर रिफायनरीला समर्थन दाखवलं तर, अशा प्रकारचे त्यांचे आरोप आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता हे असं असं करून काय आंदोलन होतं का, हे तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की अशा प्रकारे सामाजिक आंदोलन कधी होतं का, अशा दबावामुळे कधी सामाजिक आंदोलन होऊ शकत नाही, उलट लोक जास्त मनात राग ठेवून धरतात. तर हे सगळे खोटे दावे आहेत, हे काही त्यांचं म्हणणं पुढे न रेटल्यामुळे आणि काही राजकीय पक्षांचा अजेंडा होता, त्यांनी तो पद्धतशीरपणे राबवण्याचा प्रयत्न केला पण सामान्य जनतेने तो उलथून लावला, कारण त्यांना ते नकोय, त्यांना वेगळ्या प्रकारचा विकास हवा आहे. नितीनजी, खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत आणि नितीन जठारे यांचं असं म्हणणं आहे की तिथल्या गावकऱ्यांचा याला विरोध आहेच आहे, पुन्हा पुन्हा राजकारण केलं जाते, काही लोकांचे हितसंबंध त्यात मध्ये गुंतलेले आहेत. धन्यवाद नितीनजी या महत्वाच्या विषयावर आमच्याशी बोलल्याबद्दल. याच मुद्द्यावर आपल्याला आणखी सुद्धा बोलायचं, आणखी काही माहिती जाणून घ्यायची आहे, पण एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर परत भेटूया. आपण बोलतोय नाणारच्या मुद्द्यावरून, पुन्हा एकदा राजकारण यावर मध्ये रंगलेलं आहे, पुन्हा एकदा वादावादी सुरू झाली, अत्यंत तीव्र शब्दात टीका सुद्धा होती एकमेकांवर. पण नाणाराचा नेमका वाद काय त्यावर एकदा नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाणार हा कोकणातला एक तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे, यासाठी जवळपास 2,200 एकर म्हणजे 2,200 एकर जमीन खरेदी झाल्याचा दावा केला जातोय, पण याच जमीन खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय, त्यामुळे रायगडच्या रोह्यामध्ये हा प्रकल्प हलवण्याचा घाट घातला गेलाय. पर्यावरण, जमीन आणि प्रदूषण हे मुख्य मुद्दे यामध्ये आहेत, पण रोह्यामध्ये सुद्धा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. प्रमोद जठार
भाजपचे आमदार आहेत त्यांच्यावर दलालीचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलेला आहे आणि नाणारवरून त्यामुळेच शिवसेना आणि भाजप विनायक राऊत आणि प्रमोद जठार हे पुन्हा पुन्हा आमने सामने आलेले आहेत. नाणार प्रकल्प रोहामध्ये आणण्यात येणार होता पण इथेही तो रखडलाय. आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत. विनय, काय नेमकं कारण आहे की हा प्रकल्प रोह्यामध्ये रखडलेला आहे? तिथे कोणते मुद्दे प्रमुख समोर येत आहेत? नक्कीच केतकी, आपण पाहिलं की 3 लाख कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प जो रत्नागिरी नाणारचा होणार होता, हा प्रकल्प जेव्हा शिवसेना आणि त्या काळामधला जो काही आंदोलन झाला आणि त्याच्यानंतर विरोध झाला आणि त्यानंतर हा प्रकल्प रोह्यामधला रोहा आणि तळा ह्या सगळ्या परिसरामधली 5,000 हेक्टर जमीन ही सिडकोच्या माध्यमातून ती एक्वायर करण्यात आली होती आणि तिथे हा नाणार हा शिफ्ट करण्यात येणार होतं. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही MIDC म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ जी बैठक झाली, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची ही बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयामध्ये नाणार प्रकल्प तिथून हलवण्याचा निर्णय झाला आणि त्या ठिकाणी ज्यापैकी 5,000 हेक्टर जमीन आहे त्या 5,000 हेक्टर पैकी 50% म्हणजे उर्वरित तब्बल 2,400 हेक्टर जमीन या हेक्टर जमिनीवरती म्हणजे औषधांच्या फॅक्टरीज म्हणजे ड्रग्स हब तयार करण्याचा निर्णय MIDC ने घेतला आणि त्याचमुळे आता हा नाणार रोह्यामधून म्हणजे तळा रोहा ह्या सगळ्या भागातून हद्दपार झाल्यात आल्याचंच म्हटलं जाते. स्थानिक जे नेते आहेत तिथले त्या स्थानिक नेत्यांचा देखील ह्या ड्रग्स हबला होकार असल्यामुळे हा तिकडे हलवण्यात आलेला आहे. त्याबाबतची अधिसूचना देखील काढण्यात आलेली आहे आणि ही अधिसूचना राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला देखील कळवण्यात आलेली आहे. उर्वरित जी जमीन आहे ती उर्वरित जमीन पुन्हा शेतकऱ्यांकडे हस्तांतरण करण्याचा देखील विचार यामध्ये केला जातोय किंवा आणखी दुसरा कोणता प्रकल्प त्या ठिकाणी राबवता येतोय का यावरती देखील विचार केला जातोय. काही नेत्यांचं देखील म्हणणं आहे की नाणारऐवजी जर हा ड्रग्स औषधांचा जे कंपन्या ज्या फॅक्टरी आहेत वेगवेगळ्या त्या जर या ठिकाणी उभ्या राहिल्यास त्यामधले तिथले ग्रामस्थ असतील, तिथले राजकीय नेते असतील किंवा राजकीय पक्ष असतील यांचा कोणाचाच विरोध राहणार नाही आहे. या सगळ्या अनुषंगाने विचार करून ऑगस्ट महिन्यामध्ये जी बैठक झाली या बैठकीमध्ये म्हाडाच्या आपला MIDC च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि त्या बाबतचा निर्णय हा राज्य सरकारला कळवण्यात आला. तर राज्य सरकार त्या बाबतचा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे लवकरच. पण विनय, हा जो विरोध आहे हा विरोध राजकीय सुद्धा आहे का? म्हणजे राजकारण यामागे किती मोठं आहे? कारण जसं आपण बघितलं कोकणातनं जेव्हा हा प्रकल्प इथे आणण्यात येत होता तिथे भरपूर राजकारण या मुद्द्यावर केलं गेलं, वारंवार हे मुद्दे पुढे आणले गेले, शिवसेना भाजपमध्ये भरपूर यावर टीका टिप्पणी झालेली आहे आणि आता रोह्यामध्ये सुद्धा यामध्ये राजकारण केलं जात आहे. की जर आपण पाहिलं की ज्यावेळी हा विरोध रत्नागिरीमध्ये नाणारचा प्रकल्प आला होता त्याच वेळेमध्ये शिवसेनेचा हा विरोध होता आणि त्याचवेळी जे रायगड जिल्ह्याचे त्यावेळेचे तटकरे म्हणजे यापूर्वी माजी पालकमंत्री होते सुनील तटकरे त्यांनी म्हटलं होतं की आम्ही नाणारचं रायगडमध्ये स्वागत करू, रोहा आणि ह्या परिसरामध्ये हा नाणार जर झाला तर आम्ही त्याचं स्वागत करू, ते प्रकल्प इकडे आणण्यात यावं असं म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतरच त्याच अनुषंगाने हा याची म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तशा पद्धतीचा सिडकोला त्या सगळ्या परिसरामधली जमिनीची एक्विजिशन करण्याचं सांगितलं होतं आणि त्या पद्धतीचं प्लॅन जे आहे ते प्लॅन सिडकोला करायला सांगितलं होतं आणि तशा पद्धतीचं नियोजन या सिडकोनी या सगळ्या परिसरामध्ये केलं होतं आणि जमीन त्या पद्धतीने एक्विजिशन केली होती. मात्र त्याच्यानंतरच्या काळामध्ये नाणारच्या ऐवजी जर ड्रग्स हब आलं किंवा औषधांच्या बनवणाऱ्या कंपनी ह्या सगळ्या भागात आल्या तर अतिउत्तम होईल आणि त्याच दृष्टिकोनातून नंतर जी काही माहिती आतापर्यंत आपल्याकडून येते सूत्रांकडून त्यामध्ये आताचे जे खासदार सुनील तटकरे यांचा देखील ह्या ड्रग्स हबला पूर्णपणे हिरवा कंदील आहे, त्याचमुळे ह्या सगळ्या परिसरामध्ये आता नाणार ऐवजी ड्रग्स हब्सच उभा राहील हे मात्र स्पष्ट दिसतंय. मात्र त्याला अजून दुजोरा राज्य सरकारकडून आला नसला तरी देखील याला पूर्णपणे ते चित्र स्पष्ट होते आणि लवकरच त्याला हिरवा कंदील मिळेल असं दिसतंय. केतकी, धन्यवाद विनय या सगळ्या माहितीबद्दल. याच मुद्द्यावर आणि यामागे नेमकं काय राजकारण आहे, कुणाला हा प्रकल्प का नको आहे आणि त्यामागे नेमकं काय काय राजकारण आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर परत भेटूयात. महत्त्वाची बातमी, रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनाच पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई इथल्या त्यांच्या घरातून ताब्यात घेतलंय. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्र, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केली जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आलाय.
पोलीस आता अर्णव गोस्वामी यांना घेऊन अलिबागला पोहोचलेत. या अटकेचा भाजप तसंच इतर नेत्यांकडूनही निषेध व्यक्त करण्यात आलाय. ही अटक म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलेला आहे. तर सरकारकडून पोलिसांची कारवाई ही कायद्याला धरून असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रायगडच्या दिशेनं रवाना झालेत. कानून से बड़ा कोई नहीं है और महाराष्ट्र पुलिस जो भी कानूनन कार्रवाई है, कायदेशीर कार्रवाई है, उस प्रकार से कानूनन कायदेशीर कार्रवाई करेगी. ज्या मिसेस नाईक होत्या त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केला, त्यांनी 3 केस परत रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली. आपण बघितलं अनिल देशमुख यांनी काय म्हटलंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असून कोणावरही सूडबुद्धीनं कारवाई केली नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथे कायद्याने काम चालतं. जर आमच्याकडून काही चुकलं असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. मुंबईचे आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीही कोणावर अन्याय करत नाही, सुडाने कारवाई करत नाही. त्याच्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्या संदर्भात काही तपासाचे पुराव्याचे धागेदोरे पोलिसांकडे आले असेल तर पोलिसांनी कारवाई केली असेल. त्या कारवाईशी सरकारचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा कोणताही संबंध असण्याचं कारण नाही. तर आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये नाव असल्यानं या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी, मात्र फडणवीस सरकारनं ती होऊ दिली नाही. त्यावेळी अर्णव यांना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. सुसाईड नोट मध्ये नाव असतानाही साधं चौकशीला देखील अलिबाग पोलिसांनी त्यांना बोलवलं नाही, कारण प्रचंड मोठा दबाव हा फडणवीस सरकारचा त्यांच्यावर होता. का होता दबाव? तर तो यासाठी होता की हे महाशय मोदी सरकारचा अजेंडा चालवतात, भाजपचा अजेंडा चालवतात, भारतीय जनता पक्षासाठी प्रपोवाडा करतात, विरोधी पक्षांना बदनाम करण्याचं काम करतात आणि हे सातत्यानं ते करत आलेले आहे. लोकशाहीवरती आक्रमण करण्याचा जो मोदी सरकारचा प्रयत्न आहे, भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे, त्यातलं प्रमुख अस्त्र त्यांचं आहे. आणि म्हणूनच आज ज्या पद्धतीनं कांगावा भाजपातर्फे केला जातोय, त्यांना अन्वय नाईक या प्रकरणामध्ये अन्वय नाईकाच्या परिवाराला 2 वर्ष न्याय मिळाला नाही, फडणवीस सरकारने तो मिळवून दिला नाही, याची शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्रात पोलिसांकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू असून पत्रकारितेची गळचेपी सुरू असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलाय. ये पत्रकारिता के जगत के लिए एक काला दिन है. उनके माइनर बेटे के ऊपर अटैक करना, उनके घर में से उनको घसीट कर ले जाना, और वह भी एक ऐसे केस में जिसको 2018 में क्लोजर मिल गया था, द केस विच वॉज क्लोज इन 2018. मैं आपसे सवाल पूछता हूं, अगर आज हम एकजुट नहीं होंगे तो कल बारी हमारी है. तर आपली दुष्कृत्य झाकण्यासाठीच राज्य सरकारकडून नाईक कुटुंबाचा वापर सुरू असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. न्याय कालही मिळाला पाहिजे होता, आजही मिळाला पाहिजे, उद्याही त्यांना आवश्यक असेल तर मिळालाच पाहिजे. ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. पण जे काही चालू आहे ते घटनाचक्र स्पष्ट करते. आपण आजपर्यंत केलेल्या कुकृत्याला झापण्यासाठी नाईक परिवाराची केस समोर दाखवून गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या गोष्टी लपता येऊ शकत नाहीत. हा एक कट कारस्थानाचा भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने सोनिया गांधीजी, राहुल गांधीजींच्या आदेशावर उद्धव ठाकरेजीच्या सरकारनेही केलेली कारवाई आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वक्तव्य काय केले बघूया. ते म्हणतात की ठाकरे सरकारला याची किंमत मोजावी लागेल. ऐकूया ते काय म्हणाले. सरकारने पोलीस पॉवरचा दुरुपयोग करून अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं. जेव्हापासून सत्तेवर आले पोलीस पॉवरचा दुरुपयोग करणं, दहशत माजवणं, सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टना जेलमध्ये टाकणं, पत्रकारांना जेलमध्ये टाकणं, याचा जबाब ठाकरे सरकारला द्यावा लागेल.
आणि या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. याच्यामध्ये पक्ष म्हणून घेऊच नका. काही जणांनी सुपाऱ्या घेऊन पक्ष जर उतरत असतील तर त्यांचं काम त्यांना करू दे. शेवटी मुंबईचे पोलीस आहेत. तक्रारीतले स्वरूप बघून त्यातले काही पुरावे पडताळून ज्या इतर सामान्य नागरिकांसाठी जी वागणूक असते तीच ना वागणूक अर्णव स्वामीला असेल. पण तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलं आहे, पोलीस बोलवल्यानंतर पोलीस गेल्यानंतर सहकार्य जर करत नसतील तर हे नागरिक आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्याकडे राजकारण न बघता पोलिसांचा मनोधैर्य जे कायम टिकून आहे आणि सकारात्मक दृष्टीने जर मुंबईचे पोलीस काम करतायत तर त्यांना पहिलं त्यांचं काम करू द्यावं. कारण सुशांत सिंग प्रकरणामध्ये पण टाओ फोडून फोडून CBI मागवली. शेवटी ती पण एक संस्था आहे, ते पण एक डिपार्टमेंट आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं आणि जो रिझल्ट आणला त्याच्यावरही हे छाती बडवत होते. त्यामुळे ह्या बडवणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचं किंवा राज्य सरकारचं याच्यात कुठलंही हस्तक्षेप नाही. पोलिसांची कारवाई आहे, पोलिसांच्या नियमाप्रमाणे तर त्यांना करू दे. अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध चंद्रकांत पाटील यांनी नोंदवलाय. हे यांची प्रकरणं काढतात प्रामुख्याने काँग्रेसची, सोनिया गांधींची, आणि त्यामुळे दिल्लीतून आलेल्या प्रेशरमुळे एका अर्थाने पर्याय नाही म्हणून सरकार टिकवायचं आहे. अर्णवजींची गिरफ्तारी अटक झालेली आहे, कारण हे 3 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये चौकशीहून ही फाईल क्लोज झाली होती आणि तरी ती आता यानिमित्ताने ओपन झाली आहे. आत्ताच ज्यांच्या आत्महत्येमधून हा विषय निघाला आहे त्यांच्या मुलीने पण स्टेटमेंट दिलं किंवा तुम्हाला न्याय द्यायचा होता तर तो आधी पण द्यायला पाहिजे होता. आता तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी ही अटक केली असं त्या आत्महत्या करणाऱ्या मुलीनेसुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे जसं आणीबाणीमध्ये 19 महिने लाखो लोकांना इंदिरा गांधींनी डांबलं आणि प्रामुख्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली, सगळ्या वर्तमानपत्रांवर बॅन, त्यावेळेला काही तुम्ही TV नव्हतात तर प्रामुख्याने जी होती ती प्रिंट मीडिया होती आणि त्याचा परिणाम म्हणून आणीबाणीनंतर निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आणि त्यामुळे उद्धवजींनी आणि सोनियाजींनी या भ्रमात राहू नये की हे सगळं हम कुछ भी करे तो चलेगा. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर बघणार होतो आणखी काही घडामोडी. अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरच्या प्रतिक्रिया आपण बघतोय. अर्णव गोस्वामी यांच्यावरची कारवाई ही सूडबुद्धीनं केली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. कायद्याची अंमलबजावणी कशी करावी ही यांना माहीत नाही. सरकार चालवायला असमर्थ ठरलेले मंडळी हे मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करीत आहेत. नेहमीच शिवाजी महाराजांचं नाव सांगून सरकार चालवणारे, त्यांचा कारभार, त्यांची ही कारवाई पाहता यांनी महाराजांचं नाव घेणं बंद करावं. आणि अर्णव गोस्वामींच्या अटकेविरोधात भाजप रस्त्यावर उतरलेला आहे. औरंगाबादमधल्या क्रांती चौकामध्ये रास्ता रोकोचा प्रयत्न देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर ही कारवाई सूडबुद्धीनं नाही तर कायदेशीर कारवाई केली असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलंय. कानून से बड़ा कोई नहीं है
और महाराष्ट्र पुलिस जो भी कानूनन कार्रवाई है, कायदेशीर कार्रवाई है, उस प्रकार से कानूनन कायदेशीर कार्रवाई करेगी। ज्या मिसेस नाईक होत्या त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केला आणि त्यांनी तीन केस परत कधी ओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली। अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जातंय की आणीबाणी सरकार लागू इच्छिते, ह्या केसचा जाणीवपूर्वक कुठल्याही गुन्ह्याशी काही संबंध नाही। पोलिसांनी कायदेशीर जो काही तपास सुरू केलाय कोर्टाच्या आदेशाने, त्या तपासामध्ये आजही अर्णब गोस्वामी यांना काही गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाही, त्यांना तपासासाठी घेतलेलं आहे। त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी येतील त्याच्यानंतर पुढे ठरेल ते गुन्हेगार आहेत की नाहीत ते, पण तपास देखील करायचा नाही। अशा प्रकारची जी भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे ती खुनी लोकांना, ज्यांच्यामुळे लोक आत्महत्येस प्रवृत्त झालेले आहेत अशा लोकांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष का धडपड करते हा खरा या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशा लोकांचं समर्थन भारतीय जनता पक्ष का करते। महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथे कायद्याने काम चालतं। जर आमच्याकडून काही चुकला असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही। मुंबईचे आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीही कोणावर अन्याय करत नाही, सुडाने कारवाई करत नाही। त्याच्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल आणि त्या संदर्भात काही तपासाचे पुराव्याचे धागे दोरे पोलिसांकडे आले असतील तर पोलिसांनी कारवाई केली असेल, त्या कारवाईशी सरकारचा किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा कोणताही संबंध असण्याचं कारण नाही। पत्रकार अर्णब गोस्वामीच्या अटकेचा बीड भाजपच्या वतीनं प्रतिकात्मक पुतळा जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आलाय। राज्य सरकार माध्यमांचा आवाज दाबून लोकशाहीची हत्या करतंय असा आरोपही यावेळी करण्यात आला। तसंच राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। औरंगाबादमध्ये सुद्धा अर्णब गोस्वामींच्या अटकेच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरले। क्रांती चौकामध्ये रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले। खेदाची आणि निंदनीय गोष्ट या तिघाडी सरकारनं केली। ज्या या तिघाडी सरकारचा पर्दाफाश करण्याचं काम ज्या पत्रकारानं केलं त्या चौथ्या स्तंभाला मुळापासून उखडायचं काम हे सरकार करत आहे आणि त्यामुळं या सरकारने चौथ्या स्तंभाला, पत्रकारितेला, यांना उघडं पाडणाऱ्याला मुस्कट दाबीची चालू केली। त्या हुकुमशाहीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचा गल्ली ते दिल्लीचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आणि या हुकुमशाहीला, दडपशाहीला जाब विचारण्यासाठी जनतेला बरोबर घेऊन ही हुकुमशाही बंद करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो। आज पत्रकारांची मुस्कट दाबी केली, बदल्याचा भावना ठेवून हे सरकार काम करत आहे। या सरकारला ही पहिली चेतावणी आहे। आज आम्ही रस्त्यावर आहे, उद्या मंत्रालयाच्या दारावर असून तुमच्या कॅबिन मध्येही घुसून तुमची मुस्कट दाबी करू। ह्या भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं या स्तंभाला न्याय देण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यामुळे निश्चित हा निषेध आता छोट्या स्वरूपाचा आहे। आणि अलिबागमध्ये भाजपनं आंदोलन सुरू केलंय। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुरेश लाड आणि किरीट सोमय्या तिथे उपस्थित आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव। मोहन, काय अधिक अपडेट्स आहेत? अलिबागच्या कोर्टाच्या परिसरात सगळे भाजपचे कार्यकर्ते आणि नेते सगळे जमलेले आहेत। या ठिकाणी 500 ते 600 एक कार्यकर्ते आहेत। त्या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या, बाकीचे सगळे आमदार प्रवीण ठाकूर, सुरेश
पाटील त्या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि सरकारच्या विरोधात इथे घोषणाबाजी सुरू आहे की संपादक जे रिपब्लिकनचे संपादक आहेत अरिन गोसावी यांना अटक करतात, त्याच्यावर दडपशाही आणतात, हे पूर्ण चुकीचं आहे. त्यासाठी आम्ही सगळे भाजपचे सगळे कार्यकर्ते आणि नेते ह्या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत आणि आता हे सगळं आंदोलन संपल्यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि किरीटी सोमय्या हे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे निघालेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी भेटणार आहेत. त्या भेटण्यानंतर ते निर्णय घेतील की इथून आम्ही जाऊ की नको की आंदोलन करू. आणि अर्णव गोस्वामी जो आहे ज्यांचा आहे त्यांनी कोर्टात दावा केला की मला पोलिसांनी मारलं, मग कोर्टाने अजून त्यांची मेडिकल तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी सगळे डॉक्टर्स आणि नर्स त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्याची चौकशी केल्या सगळं हे केल्यानंतर परत कोर्टात हजर करणार. मोहन, ह्या आंदोलनामध्ये भाजपचे कोणकोणते नेते सहभागी आहेत तिथे? पूर्ण जिल्ह्यातनं काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, पनवेलवरून आलेले आहेत आणि पनवेलचे बीजेपीचे आमदार प्रशांत ठाकूर आहेत, पेणचे बीजेपी आमदार पाटील आहेत आणि विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर आहेत, किरीट सोमी आहेत आणि सगळे तालुका अध्यक्ष आहेत. त्या ठिकाणी सगळे लोक कोर्टाच्या बाहेर जमलेले आहेत आणि निदर्शने सुरू आहेत. त्या ठिकाणी आता रायगडचे पोलीस अधीक्षक त्यांना भेटायला गेलेले आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. मोहन, आणखी काय अपडेट्स आहेत? कारण हे आंदोलन साधारणपणे किती आंदोलक यामध्ये सहभागी आहेत आणि नेमकं हे आंदोलन कुठे सुरू आहे? अलिबाग ठिकाणी कोर्टाच्या परिसरात त्या ठिकाणी सगळे बीजेपीचे कार्यकर्ते झेंडे आणि बॅनर घेऊन सगळे उभे आहेत, घोषणाबाजी करतायत सरकारच्या विरोधात. हे 500 ते 600 कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण जिल्ह्यातनं बीजेपी सरकारचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण परिसरात या कोर्टाच्या पोलीस स्टेशनच्या परिसरात पूर्ण पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 500 वरती तिथे पोलीस तैनात केलेला आहे. पूर्ण कोर्टाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि हे बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ते सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत की सरकार कुठेतरी मुस्कट दाबी करतंय, कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतंय. हे यांच्या विरोध सरकारच्या विरोधात पूर्ण भाजपचे कार्यकर्ते सगळे घोषणाबाजी इथे सुरू आहे आणि काही ठिकाणी नेते ते सगळे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर आहे, किरीट सोमी आहे, त्या ठिकाणी त्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. पूर्ण ह्या सगळ्या नेत्यांचे भाषण या ठिकाणी झालं आणि आता त्या पोलीस अधीक्षक या ठिकाणी त्यांना भेटण्याच्या त्याच्यात केलेल्या आहेत. मोहन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि अलिबागमध्ये भाजपनं हे आंदोलन सुरू केलंय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुरेश लाड आणि किरीट सोमय्या इथे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. अलिबागमध्ये हे भाजपचं आंदोलन सुरू आहे आणि प्रवीण दरेकर, त्याचप्रमाणे किरीट सोमय्या आणि इथे सुरेश लाड आणि प्रशांत ठाकूर उपस्थित आहेत. अर्णव गोस्वामी यांना अलिबागमध्ये नेण्यात आलेलं आहे. रायगड पोलिसांनी त्यांना आज सकाळी अटक केली आणि आता अलिबागमध्येच हे भाजपचं आंदोलन सुरू आहे. मोगलाईलाही लाजवेल अशा प्रकारचे कारवाई सूड भावनेतनं या ठिकाणी अर्णव गोस्वामी प्रकरणामध्ये केली जाते. हा व्यक्ती स्वातंत्र्यावर त्या ठिकाणचा घाला आहे, त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला आम्ही महत्त्व देतो त्या माध्यमावरचा सुद्धा हा घाला आहे. कारण या देशामध्ये एवढी आपली सशक्त लोकशाही आहे की या ठिकाणी मीडिया, मग ते इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट असेल, त्यांना जे जे आपलं मत मांडायचं असेल त्या कठोर टीका टिप्पण्या या ठिकाणी अनेक पक्षांवर, अनेक नेत्यांवर केल्या गेल्यात.
परंतु या ठिकाणी सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील आणि ठाकरे सरकार यांना या ठिकाणी आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आहे. कारण पूर्व इतिहास पाहता या देशानं आणीबाणी पाहिलेली आहे आणि आणीबाणीमध्ये त्या ठिकाणी जनतेचा उद्रेक काय होतोय आणि सत्ता कशी उलथवली जाते हेही या देशाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं दबावाचं राजकारण देशात खास करून या राज्यात या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी माध्यमांची मुस्कटदाबी होत असताना भारतीय जनता पार्टी या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या बाजूनं उभी आहे. वैयक्तिक न्यायिक प्रकरण असेल काय कारवाई असेल त्याचा विषय वेगळा असू शकतो, परंतु या ठिकाणी जी अर्णब गोस्वामींनी या ठिकाणी जी काही कठोर टीका टिप्पणी केली, आपली भूमिका मांडली, योग्य अयोग्य त्याही प्लॅटफॉर्मवर ठरेल, परंतु अशा प्रकारची मुस्कटदाबी या लोकशाहीच्या देशात अपेक्षित नाही. नाही, लॉ अँड ऑर्डरच्या पुढे कोणी नाही याच्याशी आम्ही सहमत आहोत. कायद्याला मानणारे आम्ही आहोत, परंतु कायदा सोयीनं वाकवायचा, कायदा सोयीनं त्या ठिकाणी अंमलबजावणी करायचं हे चुकीचं आहे. 16 सालची घटना आज ऑल ऑफ सडन तुम्हाला काय झालं? आत्तापर्यंत आपण का नाही ही घटना त्या ठिकाणी वर आली? तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन करणार, स्वतः बोलवणार, स्वतः आदेश देणार आणि कायद्याच्या पंखाखाली त्या ठिकाणी तुम्ही जनतेला प्रबोधन करणार? मला वाटतं कायदा सगळ्यांसाठी असतो, कायदा हा त्या त्या वेळेला ॲक्शन घ्यायची असते, परंतु अर्णब गोस्वामीला त्या ठिकाणी दाबण्यासाठी, या माध्यमांवर दडपण आणण्यासाठी, आमच्या विरोधात कोण बोललं तर आम्ही खपवणार नाही, ह्याच्यापुढे बोलू नका, अशा प्रकारचा गर्भित इशारा या सूडभावनेनं केलेल्या कारवाईमागे आहे. आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूयात. याच्यामध्ये पक्ष म्हणून घेऊच नका. काही जणांनी सुपाऱ्या घेऊन पक्ष जर उतरत असतील तर त्यांचं काम त्यांना करू दे. शेवटी मुंबईचे पोलीस आहेत. तक्रार इथले स्वरूप बघून त्यातले काही पुरावे पडताळून ज्या इतर सामान्य नागरिकांसाठी जी वागणूक असते तीच वागणूक अर्णव स्वामीला असेल. पण तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलं आहे, पोलीस बोलवल्यानंतर, पोलीस गेल्यानंतर सहकार्य जर करत नसतील तर हे नागरिक आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्याकडे राजकारण न बघता पोलिसांचा मनोधैर्य जे कायम टिकून आहे आणि सकारात्मक दृष्टीने जर मुंबईचे पोलीस काम करतायत तर त्यांना पहिलं त्यांचं काम करू द्यावं. कारण सुशांत सिंग प्रकरणामध्ये पण टाओ फोडून फोडून CBI मागवली. शेवटी ती पण एक संस्था आहे, ते पण एक डिपार्टमेंट आहे. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं आणि जो रिझल्ट आणला त्याच्यावरही हे छाती बडवत होते. त्यामुळे ह्या बडवणाऱ्या लोकांशी आमच्या पक्षाचं किंवा राज्य सरकारचं याच्यात कुठलाही हस्तक्षेप नाही. पोलिसांची कारवाई आहे, पोलिसांच्या नियमाप्रमाणे तर त्यांना करू दे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त News18 लोकमत.